कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि संचारबंदी लागू केल्यानंतर लोकांनी ज्या ठिकाणी ते आहेत त्याच ठिकाणी थांबण्याच्या संदर्भामध्ये निर्देश महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्या अनुषंगानं पंढरपूरमध्ये आज तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यातील जवळपास 890 जास्त त्या ठिकाणी परप्रांतीय कामगार या ठिकाणी आहेत. त्यांची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण करतो. त्यांना दोन वेळचं अन्न, नाश्ता या ठिकाणी दिला जातो. त्यांचे चार आपण फूड शेल्टर्स उभी केलेली आहेत ज्याच्यामध्ये त्यांना अन्नधान्याचा पुरवठा आणि शिजवलेलं अन्न आपण त्या ठिकाणी देत असतो. याचबरोबर प्रत्येकाला त्या ठिकाणी टूथपेस्ट देण्यात आलेली आहे. त्यांच्या डेली नीडच्या ज्या गोष्टी आहेत, साबण वगैरे, तेल, या सर्व गोष्टींची उपलब्धता त्यांना करून देण्यात आलेली आहे. लहान मुलं जी या शेल्टर कॅम्पमध्ये आहेत त्यांच्यासाठी दुधाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मठामध्ये अडकलेले वेगवेगळ्या भटकत असणाऱ्या समाजाचे असलेले, ज्याचा बेरोजगार आहे, ज्याचा रोजगार गेलेले, अशा स्वरूपाचे जवळ बेघर, निराधार, भिकारी अशा स्वरूपाचे जवळपास 2000 जास्त लोक या ठिकाणी असून त्यांच्या अन्नदानाचं काम मंदिर समिती, रॉबिनहूड आर्मी, त्याच पद्धतीनं समाजातील दानशूर व्यक्ती, समाजातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना, व्यापारी संघटना असोत, मेडिकल संघटना असो, डॉक्टर्स असोसिएशन असो, रनर्स असोसिएशन असो, पत्रकार संघ असो, यांच्यामार्फत त्या ठिकाणी त्यांना जेवणाचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास पंढरपूरमध्ये 3000 जास्त लोकांना त्या ठिकाणी दैनंदिन अन्नाचा पुरवठा आणि धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला हे आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये भूकबळी होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घ्यायची आहे आणि त्या अनुषंगानं आमचं नियोजन आणि आमचं काम सुरू.